नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष चांगला सक्रिय झाला असून पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील 3 मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये समाधानकारक कामगिरी करता आली नाही. मराठा आरक्षण आणि राज्यातील सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारण, यामुळे भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याचं दिसून आलं. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे विधानसभेसाठी पुण्यातील वडगावशेरी, शिवाजीनगर आणि कोथरूड या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली. या तिन्ही मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंना तिन्ही पक्षांशी समन्वय आणि त्याचबरोबर इच्छुकांची समजूत आणि बंडखोरी टाळण्याचं मोठं आव्हान असणार आहे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काचबिंदू रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार, म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8881731100. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.